भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्यव्यापी महाविजय 2024 लोकसभा प्रवास सुरू आहे. दरम्यान ते नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा क्षेत्राचा दौरा करत होते. या प्रवासात त्यांनी लोकसभा क्षेत्रातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या गटातील सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार आहेत. या जागेसाठी ठाकरे गटाकडून देखील हालचाली सुरू आहेत. तर याच मतदारसंघात भाजपचं संपर्क अभियान सुरू आहे. त्यातच बावनकुळे शिर्डी दौऱ्यावर आल्याने भाजप शिर्डी लोकसभेची तयारी करतं की काय अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. याबाबत प्रश्न विचारला असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टच सांगून टाकलं. हे भारतीय जनता पार्टीकडून सुरू असलेलं संपर्क ते समर्थन आहे. आम्ही 288 विधानसभेत 48 लोकसभेत हा प्रवास सुरू आहे. हा भाजपाचा प्रवास आहे. पण ही जागा समजा उद्या एकनाथजीकडे गेली तर भाजपा जे काही काम उभं करेल ते एकनाथजीच्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही देऊ. जिथे अजितदादाला समर्थनार्थ कॅन्डिडेट जाईल तिथे आम्ही त्यांना समर्थन देऊ. शेवटी आम्ही केलेलं काम हे महायुतीकरता कामात येणार आहे. त्याच्यामुळे हा कुणीही विचार करू नये की भाजपा आम्ही वेगळी रॅली करते आहे, भाजपा लढणार आहे. जे आमचं केंद्रीय नेतृत्व ठरवेल, जे आमचं राज्याचं नेतृत्व ठरवेल त्यांना आम्ही त्या जागेला आम्ही तसं समर्थन देऊ. पण कुठलाही जागा जाऊ, कुणालाही जागा जाऊ, 51% मतं त्यांच्या पाठीशी उभे करण्याची जबाबदारी भाजपाची सुद्धा आहे. म्हणून आम्ही काम करतो आहे. लोकसभेच्या जागेचं फॉर्म्युला किंवा जागा वाटप देखील ठरल्याची चर्चा आहे. 22-11-11 नेमकं काय त्याच्यावरती काही माननीय देवेंद्रजींनी काल स्पष्टीकरण केलं आहे. त्यामुळं त्यामध्ये आमच्या नेतृत्वाने स्पष्टीकरण केलं आहे. त्यामुळे त्यात योग्य तर आज काय मी बोलणं योग्य होईल. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत आणि कुठेतरी मुख्यमंत्री शिंदे तिथे प्रचार करताना दिसत आहेत. मात्र अजित पवार दिसत नाही आहेत. जाणीवपूर्वक ते बाजूला राहिले त्यांना काहीच संबंध नाही हो. आता मी राज्याचा अध्यक्ष, मला मी फार ठिकाणी जात नाही. मला राज्य बघावं लागतं. देवेंद्रजी प्रचार म्हणून गेले, एकनाथजी गेलेत, अजितदादाला आता फायनान्स आहे. बघा आता अवकाळी पाऊस आला आहे, तिकडे बजेटचं महत्वाचं काम आहे. नागपूरच्या अधिवेशनात बजेट मांडावं लागणार आहे. पुरवणी मागणी आहे. किती काम करावं लागतं फायनान्स मिनिस्टरला. काहीतरी वेडेवाकडे पोहोचणारे लोक आहे. हे गेले नाही, ते गेले नाही, कशाला सर्व राज्य सोडून जायला पाहिजे. मी राज्यात भाजपचा, आता आमचे भाजपाचे 400 पदाधिकारी गेले वेगवेगळ्या ठिकाणी. मी आहे महाराष्ट्रामध्ये पक्षाचं काम करायला. सरकारमध्ये कोण नाही, कोणी असलं पाहिजे. पूर्ण वेळ प्रचार महाराष्ट्रभर केला पाहिजे, देशभर केला पाहिजे, आपली बाजू मांडली पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, आपल्या काम मांडलं पाहिजे. म्हणून एकनाथजी आणि देवेंद्रजी गेले, अजितदादा महाराष्ट्रात.